नमस्कार पालक आणि शिक्षक, आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता 3 मधला ईबीएस मधला इनसाइड द किचन या धड्याविषयी बघणार आहोत. या धड्याची काय उद्दिष्ट आहे ते आपण पहिले समजून घेऊया. या धड्यामधून मुलांना समजेल की हीट जी उष्णता आहे ती जेवण बनवण्यासाठी वापरली जाते आणि त्याचबरोबर मेथड्स ऑफ हीट सप्लाई म्हणजेच कुठल्या कुठल्या प्रकारचे मेथड्स आहेत हे मुलांना समजेल. जे काही कच्चे पदार्थ आहेत म्हणजे काही रॉ फूड्स आहेत आणि जे काही शिजवलेले पदार्थ आहेत त्यातला डिफरन्स मुलांना समजेल. त्याचबरोबर त्यांना वेगवेगळे टाईप्स पण समजतील, जसं की बॉइलिंग म्हणा किंवा स्टीमिंग म्हणा जे काही उकडून बनवलं जातं, किंवा फ्राईंग म्हणा जे काही तळून बनवलं जातं, काही काही कुक जे फूड्स आहेत त्यातले काही काही टाईप्स आहेत हे मुलांना समजेल. आणि त्याचबरोबर जे काही अन्न पदार्थ आहेत ते वाया घालू नये ह्याची मुलांना जाणीव होईल आणि ते हे जे काही जेवण म्हणा काही काही फूड आयटम्स म्हणा ते त्यांच्या घरातल्यांना मदत करतील बनवण्यासाठी. म्हणजेच एनईपी नुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुलांचा सामाजिक विकास घडेल, म्हणजे सोशल इमोशनल इथिकल डेव्हलपमेंट, सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास. आणि त्याचबरोबर जे काही अवघड शब्द या धड्यात आलेले आहेत त्याचा अर्थ मुलांना समजेल, म्हणजेच लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट होईल, भाषा आणि साक्षरता विकास मुलांचा होईल. तर आणि ह्याच लेसन मध्ये आपण एका थीम नुसार हा लेसन शिकवणार आहोत. म्हणजे जसं आपण बर्थडे पार्टीजला वगैरे जातो तिथे कशी एक थीम वापरली जाते त्याचनुसार इथे हा धडा आपण मुलांना एक थीम नुसार शिकवणार आहोत. म्हणजेच किचन ही आपण एक थीम घेतलेली आहे आणि तेच वापरून आपण मुलांना हा संपूर्ण धडा शिकवणार आहोत. चला तर मग इनसाइड द किचन हा धडा मुलांना शिकण्यासाठी आपण मदत करूया. धन्यवाद.